पोत्यावरील सुंदर डिझाईन होते पाहणार। हे पोत्यावरील मी 6 टाके घेतलेले आहेत, जे पांढरे दिसतात ते आपण 6 टाके मोजून घ्यायचे आहे। आता 5व्या लाईनला 1 टाका घ्यायचा आहे इथे आपल्याला। आता परत अशा प्रकारे 6 टाके परत 5व्या लाईनला आपल्याला 1 टाका घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण ही ओळ पूर्ण करूया। परत आता आपली विणकामाला सुरुवात झालेली आहे। परत आता खाली 3 टाके येतील, परत आपले इथे 4 टाके, परत हे 3 टाके येतील। अशा प्रकारे ही ओळ आपण पूर्ण करूया। आता ह्या ओळीला आपले खालच्या बाजूने 4 टाके येणार आहेत, परत हे वरील बाजूला आपले 3 टाके, परत हे 4 टाके। अशा प्रकारे ही ओळ ही आपली पूर्ण करूया। या ओळीला आपल्याला इथे खालच्या बाजूला 3 टाके येतील। लक्ष देऊन बघा, इथे आपले 3 टाके घ्यायचे आहे, परत वरच्या बाजूला 2 टाके, परत हे खालच्या बाजूने 3 टाके। हे लक्षात ठेवा की इथे 3 टाके येतील, कारण इथे आपली डिझाईन कमी होत जाणार आहे। परत पुढच्या ओळीला आपल्याला इथे 2 टाके येणार आहेत। आता इथे लक्ष द्या, इथे 1 टाका, परत खालच्या बाजूला आपले 2 टाके। अशा प्रकारे आपली एक ओळ ही ओळ पूर्ण होईल। आता या पुढच्या ओळीला आपल्याला आता खाली 1 टाके येणार आहे, आणि जी वरची बाजू आहे ना, ते 1 टाक्याच्या खाली 2 टाके येतील। अशा पद्धतीने घ्यायचं आहे, कारण आपली डिझाईन इथे छोटी होत जाणार आहे। आता ही ओळी आपली पूर्ण झालेली आहे। आता खाली ही जी ओळ आपली पूर्ण आहे, तिथून 12व्या ओळीला आपल्याला 1 टाके घ्यायचे आहेत। या साईडला जिथे आपण 2 घेतले होते, तिथेपर्यंत आपल्याला विणत जायचं आहे। तिथून खालच्या 5व्या ओळीला आपल्याला 1 टाका घ्यायचा आहे। अशाच प्रकारे पुढे आता 6 टाके, जे पोत्याचे टाके दिसतात ते आपण 6 टाके घेणार आहोत। परत खालच्या 5व्या बाजूला 1 टाका। अशा प्रकारे ही आपली ओळ आपण पूर्ण करून घेऊया। मागच्या साईडला जशी डिझाईन बनवली तशीच आपण हे परत 2 टाके, परत 3 4, परत 4 नंतर परत 3 2 1, अशा प्रकारे ही आपली डिझाईन तयार होत जाईल। ही डिझाईन आता आपली पूर्ण होत आलेली आहे। इथे लास्टला आपल्याला 1 टाका घ्यायचा आहे, परत इथूनच ही आपली खालच्या बाजूला आपला 1 1 टाका असा येत जाईल। हा व्हिडिओ जर आपण पाहिला तर आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा। जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्याला नवीन नवीन असेच डिझाईनचे व्हिडिओ पाहायला मिळतील।
व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.